पावसाळ्यासाठी हे भिंतीची घर आहे, पावसाळ्यामध्ये पडणार की त्यामुळे पावसाळ्यासाठी आता तुमची तयारी चालली आहे. माती झाला पावस पाणी जाऊ नये म्हणून. मित्रांनो, मिरगाची तयारी बघायला आपण एका मातीच्या घरांच्या गावात आलेलो आहोत. संपूर्णपणे मातीची घरं असलेला हे गाव आहे. तुम्ही बघताय ही भेंडेमाडाच्या पानांचा वापर त्यांनी मंडप बांधायला केलाय, कारण आत्ता हाच नुकताच उन्हाळ्याचा सीझन झाला, लग्नसराई झाली आणि त्यावेळेस हे नॅचरली गोष्टी वापरून त्यांनी छान मंडप सजवला होता. आत्ता पाऊस येतोय आणि त्याची चाहूल लागलेली आहे आणि त्याची लगबग इकडे सुरू आहे. तर या मातीच्या भिंती प्रोटेक्ट करण्यासाठी एक झडी बांधली जाते. आधी आपण सुरुवात करूयात या घरांच्या प्रोटेक्शनसाठी काय काय गोष्टी वापरल्या जातात. ही जी तुम्ही बघताय याला पिळ असं म्हणतात. आत्ता ही घराची भिंत आहे आणि त्यात वर साधारण घराच्या मुळापासून एक साधारण 3 फुटापर्यंत ही जी पेळ आहे ती उंच उभी केली. याचं कारण असं आहे की इतक्या प्रचंड पावसामध्ये इथून जेव्हा पाणी वाहणार आहे त्यावेळेस भिंतीची मुळं किंवा भिंत जी आहे ती प्रोटेक्टर राहायला पाहिजे, पाणी नाही गेलं पाहिजे त्याच्यामध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या ज्या भिंती आहे या मातीच्या ह्या प्रोटेक्ट राहण्याच्या म्हणजे सगळ्या बाजूने वारा येतो. खऱ्यात आधी त्यांनी जी आपली घरं बांधली आहेत ना ती अशी एका लाईनीत बांधलेली नाही आहे, चाळीसारखी घरं नाही आहेत. तर त्यांनी एकात एक असं एकमेकांना प्रोटेक्ट करतील अशी घरं बांधलेली आहे. तर ती आपण बघतो इथे. हे घर आहे याच्या ह्या दोन घरांच्या बरोबर मध्ये, म्हणजे या दोन्ही घराच्या आडोशाला ते घर आहे म्हणजे प्रोटेक्ट होत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या घरांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी जी झडी बांधलेली आहे त्याच्यासाठी जे गवत यूज केलं हे तांबेट प्रकाराचं गवत आहे जे सह्याद्रीच्या माथ्यावरती एक प्रकारचं गवत येतं. हिवाळ्यात हे गवत येतं आणि त्याच्यानंतर आपण उन्हाळ्यापर्यंत ते कापून घेतो, ते गवत सुकवतो आणि त्याच्या लेअर्स आपण इथे शिफ्ट करतो. तर आता आपण बघतोय की घर आणि त्या झडी याच्यामध्ये काही डिस्टन्स आहे, कारण वारा जो आहे तुम्ही बघताय की सह्याद्रीमध्ये वारे येतात. कधी तुम्ही हिल स्टेशनला फिरायला गेलं तर लक्षात येईल की वारे आडवे येत असतात, म्हणजे असे आडवे याच्यावरती येऊन बसतील. त्यावेळेस पाणी जे आहे ते डिरेक्टली ह्याच्यावर बसेल आणि काही प्रमाणात जर ते पाणी चुकून आतमध्ये शिरलं तर ते डायरेक्ट भिंतीला लागू नये म्हणून एक गॅप क्रिएट झालेली आहे जी पेळेमुळेच क्रिएट झालेली आहे. खूप म्हणतात खूप याला, त्याच्या आतमध्ये पावसाळ्यामध्ये पावसाळा जर चालू झाला तर पावसाळ्यामध्ये आतमध्ये जर लाकडं वगैरे ठेवायला हे होते, लाकडं वगैरे ठेवायला जरा चांगलं पडतं पावसाळ्यात. ही खोप कशापासून बनली आहे? ही खोप ही कारव याच्यावरती वाशेच्यावरती शिडप म्हणतो, शिडप ते एक शिडप हे करून त्याच्यावर हे तांबेड म्हणून असते ना, ते तांबेडवरती टाकावी लागते. पाऊस पडला तर जास्त आतमध्ये गळत वगैरे. एवढं प्रचंड पाऊस पडन सुद्धा पाणी येणार नाही, तांबटीवरनं पाणी खाली होतं. ओके, आणि ही ह्या असं ही प्रोटेक्शन साठी म्हणजे वाऱ्यापासून. ओके, तर ते किमान पुढचे 3-4 महिने त्यांना पुरतील एवढं इंधन त्यांनी भरून ठेवलेलं आहे. ह्याच्यासाठी कोणत्याही झाडांचं त्यांनी नुकसान केलेलं नाहीये. ज्या जी जुनी झाडं आहेत किंवा कोरडी झाडं आहेत जी जंगलामध्ये खाली पडलेल्या ज्या काटक्या आहेत त्या त्यांनी इथे आणून त्या गोळा करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर ह्या झापाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की इथे ह्या साईडला कोंबड्यांचं खुराडं म्हणजे कोंबड्या वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी जागा केलेली आहे, त्यासाठी जमीन त्यांनी स्वच्छ हे केलेली आहे आणि तिकडे त्यांनी दाणे वगैरे टाकतायत. त्यानंतर ह्या साईडला आल्यानंतर खूप इंटरेस्टिंग खूप म्हणजे खूप भारीतला प्रकार आहे की इथे एक नॅचरली त्यांनी मातीपासून बनवलेलं बाथरूम आहे. ही चूल बनवून तिथेच त्या इंधनातून इंधन वापरून चूल पेटवून पाणी तापवलं जातं बंबात किंवा मोठ्या पातेल्यामध्ये. गरम पाणी तुम्हाला उपलब्ध आहे त्याच्यामध्ये डायल्यूट करून. आणि ह्या सगळ्या झापाचं वैशिष्ट्य म्हणजे आता हा तुम्ही म्हणाल बाथरूम आहे प्रायव्हसी नावाची काही गोष्ट आहे की नाही. शहरांमध्ये आपण बघतो की काचेचे बाथरूम असतात, इथे हे जे बाथरूम आहे ना ते जे कार्विनपासून बनवलंय
आतून बाहेरचं सगळं दिसतंय. एक टिंटेड इफेक्ट आलेला आहे नॅचरली की आतून बाहेरचं सगळं दिसतंय पण बाहेरून आतलं एकही गोष्ट दिसत नाही. ही एक गंमत आहे, ही निसर्गाचा चमत्कार आहे किंवा ह्या नैसर्गिक गोष्टी आहेत. ह्या गोष्टींचा वापर करून ही जी इंडिजिनस माणसं आहेत, ही जी माणसं आहेत, ही एक इतकं लाईव्हलीहूड, इतकं सुंदर आणि इतकं कमाल आयुष्य जगतायत की वाहा. म्हणजे ह्याशिवाय दुसरं काही तर माझ्याकडे काही शब्द. कळला त्याच्यासाठी ही लोक सगळे आणले. ही काय नाही, हा वेगळापणा तुमचा. थोडाफार कष्ट होतात ह्या करूक, पण घर ही तुमची वेगळी असत. ती आता अशी घर बघू गावन. आमची कोण दादच घेण नाही तर काय करूया दादा. आता आम्ही मागे प्रयत्न केलो की बाबा हे लोक आणली तर काय ना काय तुमका त्याच्यातनं, पण ते इंटरेस्ट घेण कोण बघणं ना. मातीची घर बांधून देणारे कोण असत तुमचे माणसा? हा अशी घर बांधून देणारे कोकणातली माणसं ही घरासारखी अशी गोड असते रसा. बाहेरसून काटेरी दिसली तरी इंडिजिनस फणस. आता पावसात खायचं जरा मग थंड असत. ओके लाटू वर नसतात यांच्याकडे ऑप्शन नसल्यामुळे त्यांनी घरच एकमेकांचे एकमेकांना प्रोटेक्ट करतील अशी बांधली. या दोन घरांमुळे ते प्रोटेक्शन झोन मध्ये गेले. समुद्राकडून येणारे गार गार वारे सह्याद्रीचं हे हिरवं गर्द जंगल अडवतं आणि कोकणात जगण्याचा एक अनोखा सोहळा सुरू होतो ज्याला आपण म्हणतो पावसाळा. हे ऋतूचं चक्र बदलत असताना माणूस निसर्गासोबतचं त्याचं जगणंसुद्धा बदलून घेतो आणि त्याच्या या जगण्याचा हा अनोखा सोहळा तो निसर्गासोबत सेलिब्रेट करत असतो. मित्रांनो, आत्ता मिरगाची म्हणजे पावसाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. आपण बघितलंच की माणूस कशी त्याची मातीची घरं प्रोटेक्ट करतो आहे, त्याच्या झोपड्या प्रोटेक्ट करतो आहे, त्याची जमीन प्रोटेक्ट करतो आहे. आणि आत्ता मी जिथे आहे त्या मांगराच्या समोरच्या खळ्यात आमच्या कोकणाची समृद्ध अशी संस्कृती मला दिसते आहे. ह्या संपूर्ण 2 महिन्याच्या काळामध्ये कोकणात जेवढे काही फळं रानफळं आपण हार्वेस्ट करतो त्याचा सुगंध घरात आत्ता आपण साठवणार आहोत. अगदी ह्या पुढच्या 2-4 महिन्यामध्ये मासेमारीही होणार नाही आहे, कारण समुद्राला उधाण असेल, वादळं असतील, त्याच्यामुळे आम्ही सुकी किंवा खारी ज्याला म्हणतो मासे तेही सुकून ठेवतो या खळ्यांमध्ये. आंब्याची साठं, फणसाची साठं, मिरी, मिरची, कोकम, हा प्रत्येकाचा अनोखा असा फ्रॅग्रन्स आहे. आणि मला वाटतं हे फ्रॅग्रन्स अनोखं पर्यटन कोकणामध्ये अनुभवायला हा मिरगाचा काळ असतो. या 2 महिन्याच्या काळात निसर्गाने आम्हाला भरभरून दिलं आहे आणि आत्ता निसर्गाचा बहरण्याचा नवसंजीवनी घेण्याचा काळ आहे. त्यामुळे आता निसर्गाला ओरबडायचं नाही आहे, तर त्याने दिलेली प्रत्येक गोष्ट घरात साठवून ठेवायची आणि घर भरून ठेवायचं आहे. मिरगाच्या वेळेस प्रत्येक पारंपरिक शेतकऱ्याचं घर अगदी सुक्या खाऱ्यांपासून ते उतवाकडे टांगलेल्या त्या कांद्याच्या मुळीपर्यंत प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट अगदी नवीनच काढलेल्या नारळाच्या तेलापर्यंतचा सगळ्या गोष्टी त्याच्या घरामध्ये भरलेल्या असतात. आणि म्हणूनच मिरगाला राजा असं म्हणतात, कारण मिरगात घर भरलेलं आहे. आणि आता ती खरी समृद्धता आहे. पैशाने भलेही आमच्याकडे खूप मोठी श्रीमंती नसेल, पण आमच्या घरात आज सर्व काही आहे आणि ते ह्या समृद्ध नैसर्गिक जीवनशैलीचं प्रतीक आहे. पण ह्या पावसाळ्यामध्ये आम्ही फक्त हे सगळं मिरगाचं आणि जगण्याचं सेलिब्रेशनच करत बसणार नाही आहोत, तर आपण जो सॅक्रेड फ्लोरा कन्झर्वेशनचा जो आपला इनिशिएटिव्ह आहे त्याला सुरुवात करतो आहोत. या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेला मांगरला आपण इव्हेंट घेतो आहोत. त्याचे बरेचसे रजिस्ट्रेशन्स आता कम्प्लीट झालेत आणि आपण काही सॅपलिंग्स गोळा करून इथल्या देवझाडांची रोपं तयार करणार आहोत. आणि भविष्यात कोकणातून दुर्मिळ होत चाललेली इथलीच इंडिजिनस मूळ झाडं आपण लावण्याचा उपक्रम हाती घेणार आहोत. तर निसर्ग अनुभवूयात, जगूयात आणि जपूयात सुद्धा.